कलानिधी संस्थेच्या सर्वेसर्व आणि ग्वाल्हेर घराण्याच्या ख्यातनाम गायिका अपर्णा गुरव यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी घेतलेला आढावा। भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायन कलेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि गायन कलेमध्ये ग्वाल्हेर घराण्याला खूप महत्त्व आहे। तर ग्वाल्हेर घराण्याच्या ख्यातनाम गायिका ज्या भारत नाही तर भारताबाहेरही प्रसिद्ध आहेत अशा अपर्णा गुरव यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार अपर्णाताई। नमस्कार। मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की वीणाताई सहस्रबुद्धे यांचे तुम्ही ज्येष्ठ शिष्य आहात, तर त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही गायनाचे बाळकडू कोणाकडून घेतले त्याच्याविषयी काय सांगाल? सुरुवातीचं माझं शिक्षण डॉक्टर सुधा पटवर्धन यांच्याकडे झालं आणि अगदी लहान असल्यापासून, म्हणजे मी 10 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडे शिक्षण घ्यायला सुरुवात केली। ते थेट संगीत अलंकारपर्यंत मी त्यांच्याकडे शिकले आणि त्याच्यानंतर ख्यातनाम गायिका विदुषी डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे मला तालीम मिळाली, बराच त्यांचा सहवास मिळाला आणि त्याच्यानंतर काही काळ मी विकास कशाळकर, पंडित विकास कशाळकर यांच्याकडेही शिक्षण घेतलं आणि आत्ताही त्यांच्याकडे पुन्हा चालू आहे। आणि मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की फ्युजन आणि रियालिटी शो याविषयी तुमचं काय मत आहे, कारण ते जाणून घ्यायला, खास करून तुमच्याकडून जाणून घ्यायला जास्त आवडेल। फ्युजनमध्ये अनेकदा कन्फ्युजनचा भाग दिसतो पण मला असं वाटतं खूप चांगल्या प्रकारे जर वेगवेगळ्या संगीताची देवाणघेवाण जर करता आली त्याच्यातनं तर एक चांगल्या प्रकारचं फ्युजन बघायला मिळू शकतं, जो दोन्ही संगीतांचा मेळ म्हणून एक वेगळ्या तऱ्हेने आपल्या समोर येऊ शकतं। आणि फ्युजन आणि रियालिटी शोबद्दल तू म्हणते आहेस, तर रियालिटी शोमध्ये काय होतं, काही वेळेला पटकन यश मिळालं की ते डोक्यात जाण्याची शक्यता असते। खूप टॅलेंटेड आणि खूप अतिशय सुंदर कला असणारे खूप मुलं बघायला मिळतात, फक्त त्यांची ती कला जपली गेली पाहिजे आणि त्याची जबाबदारी मला वाटतं आई वडील आणि गुरु यांच्यावरती जास्त आहे। त्यामुळे त्या मुलांनी रियालिटी शोमध्ये भाग घेऊन स्वतःला अजमावायला हरकत नाही असं मला कधी कधी वाटतं की आपण इतर लोकांमध्ये कुठे स्टँड होतो ह्यासाठी हरकत नाही, पण त्यानंतर मात्र ती जबाबदारीची जाणीव पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यातलं शिक्षण घेऊन पुढे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ह्याची जाणीव जर असेल तर रियालिटी शोमध्ये भाग घ्यायला हरकत नाही। आणि मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही आतापर्यंत जे काही कार्यक्रम केलेत तर त्यातल्या एखादी अविस्मरणीय महोत्सवातली भारतातली आठवण सांगाल का? भारतामधली सवाई गंधर्व कुंदगोळला मी माझं गाणं सादर केलं होतं आणि जुन्या वाड्यामध्ये त्यावेळेला सवाई गंधर्वचा तो उत्सव व्हायचा आणि अतिशय सुंदर सांगीतिक वातावरण, आपल्याला काही कळत नाही भाषा पण ती जी आलेली असतात लोकं ऐकायला तर ती इतकी छान एन्जॉय करत असतात आणि मन लावून गाणं ऐकत असतात, त्यांना गाणं कळत असतं आणि त्या वाड्यामध्ये जे एक ते सादरीकरण, तो माहोल, ते जे वातावरण आणि पवित्रता ती जी आहे, त्यावेळेला गंगूबाई पण होत्या त्यांनी, हां, तर त्यामुळे तो एक माझा खूप छान अनुभव, मला ती आठवण अतिशय मी मनाशी जपलेली आहे की हो, आणि ती खूप चांगली आठवण आणि इतक्या चांगल्या त्या वाड्यामध्ये ते छान भरलेल्या वातावरणामध्ये आणि पूर्ण भरलेला होता तो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता तो। हाथ खड़ग त्रिशूल
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जसं वाद्याला महत्त्व आहे तितकंच गायनकलेला महत्त्व आहे, आणि आपण कसा अभ्यास करावा आणि किती सखोल अभ्यास करावा, मेहनत घ्यावी, रियाज करावा, रियाज सातत्य ठेवावं हे आज आपण जाणून घेतलं. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.